देशभरातील नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्रीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नमस्कार, व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्रीच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। मी प्रियंका यादव, पाहूया आजचा हा खास रिपोर्ट। लहानपणी आपण शाळेत असताना शाळेमध्ये आपल्याला एक तीन रंगाचा झेंडा दिला जात होता आणि त्यासाठी आपल्याकडून एक किंवा दोन रुपये देखील घेतले जात होते। मात्र हा झेंडा आपल्याला का दिला जातो, याच्या मागचं कारण काय, याचं महत्त्व काय, हे आपल्याला माहीत नव्हते। आजही बऱ्याच लोकांना ते माहीत नाही आणि जर माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु जर माहीत नसेल तर चिंता करण्याची गरज नाही, कारण व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्री तुमच्यासाठी घेऊन आले आहे आजचा हा खास रिपोर्ट। भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 11 नोव्हेंबर हा दिवस स्मरण दिन म्हणून साजरा केला जात होता। त्या दिवशी त्या दिवसाला पॉपी डे असे सुद्धा म्हणत, स्मरण दिनास निधी देणाऱ्या कागदी शोभेची फुलझाडे देण्यात येत होती। त्या काळातील माजी ब्रिटिश सैनिकांबरोबरच भारतीय सैनिकांना सुद्धा हा निधी वापरता येत होता, परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या संरक्षण मंत्रालयाला ही प्रथा अयोग्य वाटल्याने ते या निधीचे एका विशिष्ट दिवशी संकलन करण्याचे ठरवले आणि त्याचा विनियोग माजी सैनिक व सेवेतील सैनिकांसाठी व्हावा असा निर्णय जुलै 1948 मध्ये घेतला। 28 ऑगस्ट 1949 मध्ये या दिवशी संरक्षण मंत्रालयाच्या समितीने 7 डिसेंबर या दिवशी ध्वजदिन साजरा केला जाईल असे ठरवले। झेंडा दिनाच्या दिवशी हा तीन रंगांचा झेंडा दिला जातो, ज्यात लाल, गडद निळा आणि हलक्या निळ्या रंगाचा असलेला झेंडा हा देशातील तिन्ही सेवांचे प्रतिनिधित्व करत असतो। यामध्ये 1 रुपयापासून ते 1 लाख रुपयांपर्यंत देणगी दिली जाते। शालेय विद्यार्थी 1 रुपये 2 रुपये देऊन हा झेंडा विकत घेत असतात, परंतु मात्र मोठे व्यावसायिक लोक नागरिक यामध्ये 1 लाख रुपयांची देणगी स्वरूपात देत असतात। आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हा एवढा निधी उपलब्ध होतो मग तो वापरला तरी कुठे जातो, तर ते आम्ही तुम्हाला सांगतो। हा उपलब्ध निधी सैनिकांच्या कुटुंबातील सदस्य किंवा युद्धात अपंगत्व प्राप्त झालेल्या जवानांच्या परिवारासाठी खर्च केला जातो, तसेच शहीद जवानांच्या कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक मदत याच निधींमधून दिली जाते। लहानपणी तो झेंडा घेऊन आपल्या कंपास पेटीवर लावण्यामध्ये एक वेगळाच आनंद होता। जसजसं आपण मोठे होत गेलो तसतसा तो आनंद कमी होत गेला। आजचा हा रिपोर्ट पाहून तुम्हालाही तुमच्या शालेय जीवनाची आणि बालपणाची आठवण झाल्यावाचून राहणार नाही। आपण हे झेंडा दिनाच्या दिवशी आपल्याला शक्य त्या स्वरूपात झेंडा निधीसाठी आर्थिक मदत करावी आणि आपल्या देशातील जवानांच्या परिवाराच्या जडणघडणीसाठी हातभार लावावा असे आवाहन आम्ही आपणास करतो। या झेंडा दिनाच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया बातमीपत्रात। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। देशभरातील नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्रीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।